मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्यासाठी मातोश्रीवर कट रचण्यात आला होता असा खळबळजनक आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलाय. जाणून बुजून शिंदेंना गडचिरोलीचं पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं असं म्हणत शिंदेंना सुरक्षा न देण्यासाठी ठाकरेंनीच फोन केल्याचा दावा देखील संजय गायकवाड यांनी केलाय. तर ठाकरे गटाच्या आमशा पाडवी यांनी गायकवाड यांनी केलेले आरोप खोटे असल्याचं म्हटलंय. ठाण्यामध्ये एक निवडून येणारे एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री झाले, त्यांना या भागाचं मंत्री पालकमंत्री देण्याच्या पेक्षा जाणून बुजून गडचिरोलीचं पालकमंत्री दिलं गेलं. मातोश्रीवरून त्या ठिकाणी शंभू राजांना फोन आला की त्यांना झेडप्लस सिक्युरिटी द्यायची नाही. ज्या वेळा तिकडे त्यांना धोका निर्माण झाला तर तुम्ही म्हणता की त्यांना बंदोबस्त झेडप्लस देऊ नका, याला याचा अर्थ तुम्हाला इनडायरेक्ट त्यांना खतम करायचं होतं ना. उद्धव ठाकरे हा कुणासोबतही घात करू शकते. त्यांनी भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून जर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन सरकार बनवली स्वतःच्या स्वार्थासाठी आणि मुख्यमंत्री झाले, एवढा मोठा घात ते भाजपसोबत करू शकतात, तर मला असं वाटते एकनाथ शिंदेचा बळी द्यायला त्यांना वेळ लागला नसता, एकनाथ शिंदेंची सुपारी द्यायलाही वेळ लागला नसता, त्या दिशेने ते काम करणाराच प्रवृत्तीचा व्यक्ती उद्धव ठाकरे आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे एवढे वर्षेपासून उद्धव साहेबांबरोबर होते साहेब. मीसुद्धा एक जिल्हा प्रमुख होतो तेव्हा आम्ही शिंदे साहेबांकडे जायचं तर सर्व जबाबदारी शिंदे साहेबांकडे होती. तर त्या माणसाला काय उद्धव साहेब असं घातपात करतील का? जो आरोप केला आहे तो खोटा आहे.